नमस्कार मैत्रिणींनो, कुक विथ क्षमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला शेंगदाण्याची पापडी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि दाण्याचा कूट करून घेतलेला आहे. खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही. शेंगदाण्याचा कूट एक वाटी घेतलेला आहे आणि तेवढंच वाटी साखर घेतलेली आहे. सारखं माप घेतलेलं आहे आणि तूप घेतलं आहे थोडं. आता आपण गॅस पेटवून घेणार आहोत. गॅस पेटवल्यानंतर आपल्याला ही वाटीभर जी साखर घेतलेली आहे आपण ती टाकणार आहोत. पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला, अजिबात पाणी पाहिजे नाही आहे. एक चम्मच तूप टाकणार आहोत. आपण एक वाटी साखर टाकलेली आहे. जेवढा शेंगदाण्याचा कूट आहे तेवढीच साखर घेतलेली आहे आणि एक चम्मच तूप टाकलेलं आहे. आता आपल्याला सतत फिरवायचं आहे, सतत हलवायचं आहे. सतत हलवत राहायचं त्यामुळे याचं पाणी होईल. लागू द्यायचं नाही आहे, खाली सतत हलवायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. टाकूनच याचं पाणी करायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. सतत हलवत राहायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे. पाणी होईस्त सतत हलवायचं आहे. आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. गॅस मोठा करायचा नाही आहे अजिबात. हे बघा, आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता याचा कलर बदलेल हळूहळू. पाणी झाल्यानंतर याचा कलर तांबूस रंगाचा होतो, याला कलर येतो. हे बघा, आता याचे गोळे झाल्यासारखे दिसत आहेत. साखरेचे गोळे झाल्यासारखं दिसत आहे. आता याला पाणी सुटत आहे. थोडा वेळ लागतो पण ही पापडी खायला खूपच चवदार लागते. कभी गॅसवर करायची आहे, आपल्याला अजिबात मोठा गॅस नाही पाहिजे आहे याला, पण खायला खूपच छान वाटते. हे बघा, आता कलर चेंज होत आहे, कलर बदलत आहे याचा. बघा, आता ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे. पाणी होत आहे याचं. पूर्ण पाणी झाल्याशिवाय आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकता येणार नाही. पूर्ण पाणी होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला कूट टाकायचं आहे. साखरेचं पाणी
पाणी व्हायलाच फक्त वेळ लागतो. नंतर एकदा दाण्याचा कूट टाकला की पटकन आपल्याला त्याची पापडी बनवावं लागते. पटकन पोळपाटावर टाकली की लगेचच लाटावं लागते, नाहीतर ती कडक होते. तर साखरेचं पाणी व्हायलाच तेवढा वेळ लागतो. हे बघा, आता हळूहळू हळूहळू कलर बदलत आहे, आता पूर्ण साखरेचं पाणी होणार आहे. आता ही पूर्ण साखर विरघळून जाईल आणि पाणी होईल या साखरेचं. कलर बदलत चाललेला आहे. हे बघा, आता पूर्ण पाणी झालेलं आहे, साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये पूर्ण पाणी झाल्याशिवाय दाण्याचा कूट टाकायचा नाही आहे. असं पूर्ण पाणी होऊ द्यायचं आहे. पूर्ण गोळे संपले पाहिजे, पूर्ण साखरेचं पाणी झालं पाहिजे, तेव्हाच आपल्याला कूट टाकायचं आहे. आता बघा, आता कूट टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. लगेचच आपल्याला पोळपाटावर टाकायचं आहे. ही प्रोसिजर फास्ट करायची आहे, हळू करायची नाही आहे. हे बघा, अशी लाटायची आहे, पटपट लाटायची आहे, नाहीतर ती लवकर कडक येते. पटापट लाटायची आहे. जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ लाटायची आहे. हे बघा, अशी पटपट लाटायची आहे. जेवढी पातळ करता येईल आपल्याला तेवढी लाटायची आहे. पटकन याच्या वड्या पडायच्या आहेत, नाहीतर कट होत नाही. हे बघा, कशा पटपट ही प्रोसिजर आपल्याला पटकन करायची आहे, नाहीतर लवकरच कडक होतं ते. आता थंड झाल्यावर आपल्या या वड्या आपोआप निघतील. ही बघा, आता आपली ही पापडी कडक आलेली आहे. आता हिला काढायचं आहे आपल्याला. ही बघा, अशी आपोआप निघते. ही बघा, ही आपली पापडी आता अशी झालेली आहे. खूप छान अशी पातळ लाटायची आहे आणि जेवढी पातळ लाटाल तेवढीच ती खुसखुशीत लागते. ही बघा, आपली पापडी किती पातळ झालेली आहे, एवढी पातळ लाटायची आहे. पातळ जर ही पापडी लाटली तर खूप खुसखुशीत वाटते, खायला पण चवदार वाटते. आपली शेंगदाण्याची पापडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. धन्यवाद.